स्ट्रगल फंडा साई नो स्ट्रगल फंडा अपन बातों या विश विशाल सलामी जोड़ी अपन बातों जय वागीश्वर देसाई संघाची दोनों संघ ने हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या सामने साड़ी ऑल द बेस्ट होता गुड गेम गोलंदाज अपन बातों गोलंदाज मार्ग वरती सज्ज होतोय मनपाडा एंड कडून पी वन च षटक आता स्वतः संघ ने घेतोय प्रथमेश पाटील स्ट्रगल फंडा अपन बातों या विश साई मेन पंच अपन बातों संदीप पाटील स्क्वेअर लीग चे पंच अपन बातों रमेश म्हात्रे ये दोन तटस्थ पंच आपण पाहतोय ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी बिग फाइट सामना असेल गेम ऑन राइट एम ऑफ द विकेट समान करतोय प्रथमेश पाटील पहिला चेंडू गुड लेंथ स्पॉटवरून अतिरिक्त बाउंस होतो टेकअप होतो चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षक रमेशच्या हातामध्ये विसावतोय दरम्यानचा हा पहिला निर्धाव चेंडू फेकतोय अप्रतिम सुरुवात करतोय हा गोलंदाज प्रथमेश पाटील पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय स्ट्राइकला फंदा आपण पाहतोया वीस साई नो स्ट्राइकला फंदा आपण पाहतोया वीस विशाल सलामीची जोडी आपण पाहतोय जय वागेश्वर देसाई संघाची हातामध्ये गुड लेन स्पोर्टवरून पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स होतो टेकअप होतो चेंडू आणि सरळ जाऊन रमेशच्या हातामध्ये विसावतोय दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकतोय तर पाटील इलेव्हन संदर्भ संघाच्या गोलंदाजांनी एक सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिकसाठी वैभव पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपये कॅश प्राइज असणार आहे पुन्हा एकदा अप्परकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग स्टाईल आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबला नाहीये चेंडू सीमा पलीकडे दणदणीत चौकार धन्यवाद डीजे मास्टर विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये कॅश प्राइज असेल आमचे मान्यवर वैभव पाटील यांच्याकडून बघूया सुवर्ण संधी तर सोनं करतोय का संदर्भ संघाचे गोलंदाज धावसंख्या आपण पाहतो आपल्यावरती 4 धावा षटक क्रमांक पहिला मार्गस्थ ब्लॉकॉलचा वापर करतोय क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज प्रथमेश पाटील आणि एकदा पूर्ण करतोय पंचांचा लेग बाईजचा इशारा येतोय आयसीसी नियम क्रमांक 23 लगावला जातोय 22 लेग बाईज अवंत स्वरूपात एकदा मिळते या 20 या देसाई संघाला धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 5 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला मार्गस्थ गोलंदाज प्रथमेश पाटीलचा एका चौकाराचा अपवाद वगळता आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी करतोय इम्प्रेस करतोय प्रभावित करतोय या षटकामध्ये हा गोलंदाज प्रथमेश पाटील पुन्हा एकदा स्ट्राइकला फलंदाज पहिल्यांदा देतोय विशाल राईट एम ऑफ द विकेटचा मार्ग देतोय प्रथमेश आता मात्र दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय कोणताही संपर्क होत नाहीये बॅट आणि चेंडू राहिले काम यष्टींच्या पाठीमागे यष्टीरक्षक पूर्ण करतोय रमेश पाटील दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 5 धावा खर्च करतोय हा गोलंदाज प्रथमेश पाटील आणि पावरप्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज प्रथमेश पाटील फुलटा चेंडू फेकलाय फक्त दिशा देतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय या 20 डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये निना देतोय चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल गुड रनिंग बिटवीन द विकेट एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती संत आणि सावध सुरुवात करतोय हा जय वागेश्वर संघ या पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 7 धावा या दरम्यान आपण पाहतोय या 20 पंडित पाटील यांचं इथे शुभागमनाचे हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून दादा तर सामना आपण पाहतोय बिग फाईट सामना आपण पाहतोय दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय आजच्या लॉर्ड्स प्रमाणे हा दुसरा सामना असेल पाटील इलेव्हन संदप विपक्ष जय वागेश्वर देसाई या दोन दिग्गज संघांमध्ये काटी की टक्कर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं P2 षटक घेऊन ते गोलंदाजी मार्गवरती अतुल पाटील तर स्ट्राइकल फंदा आपण पाहतोय या 20 फलंदाज साई याच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार आलाय तोच फलंदाज आपण पाहू शकाल वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय हा फलंदाज साई राईट एम ऑफ द विकेट समार करतोय अतुल पाटील गोलंदाजी मार्गवरती
अतिशय वेगवान गोलंदाज पाटील इलेवन संदीप संघाचा विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 चा कॅश प्राइज असेल। आता मात्र अतिशय वेगवान चेंडू फेकला होता, चेंडू ट्रॅव्हल होतो या 20 शॉर्ट थर्डमॅनला, चांगले क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये, एका धावेचा अवधी असेल, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या आपण बाजू आपलकावरती 8 धाव, षटक क्रमांक आपण पाहतोय या 20 दुसरं मार्गस्थ गोलंदाज अतुल पाटीलचा रफ्तार का सौदागर, अतिशय वेगवान गोलंदाज पाटील इलेवन संदीप संघाचा। स्ट्राइकला फलंदाज विशाल पुन्हा एकदा राईट मोर्चा विकेटचा मार्ग करतोय, पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वापर करतोय, क्रिकेट मध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, फलंदाज बाद बिग विकेट धावबाजच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय या 20 या जय वागीश्वर देसाई संघाला, साई बॅक टू द पवेलियन। धन्यवाद डीजे मास्टर, धावबाजच्या स्वरूपात एक सांघिक यश मिळते या 20 या संदीप संघाला, पहिला धक्का बसलाय साईच्या स्वरूपात जय वागीश्वर देसाई संघाला। अप्रतिम सुरुवात करतो या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये, हा गोलंदाज अतुल पाटील मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलं जातंय देसाई संघाच्या फलंदाजांना। तर नवीन पंधरा येतोय आता मात्र, संघ नाही घेतोय कुमार, आता मात्र लाईन पाहावी लागेल, एक धाव पूर्ण करतोय, गुड रनिंग बिटवीन द विकेट, पंचांचा इशारा वाईटचा येतोय, आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय आणि पंचांकडून हा चेंडू स्वेर घोषित केला जातोय, 1+1 एकूण 2 धाव मिळतात अवांत्या स्वरूपात या देसाई संघाला, धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या इन डबल फिगर मध्ये 10 धावा। पुन्हा एकदा राईट मोर द विकेट समार करतोय अतुल पाटील, स्ट्राइकला फलंदाज विशाल, आता मध्ये कट करण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुट गेली होती, जागा बनवली होती स्ट्रोक साठी, कोणताही संपर्क होत नाहीये, बॅट आणि चेंडू राहिले कमिस्टेनच्या पाठीमागे, यष्टीरक्षक रमेश पूर्ण करतोय, दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय, धावसंख्या स्थगित, धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 10 धावा, षटक क्रमांक आपण पाहतोय या 20 दुसरं मार्गस्थ गोलंदाज अतुल पाटीलचं, आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसलाय हा गोलंदाज अतुल पाटील, पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वापर करतोय, अतिशय वेगवान चेंडू फेकला होता ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज अतुल पाटील आणि शांत ठेवण्याचं काम करतोय फलंदाज विशालला, धावसंख्या स्थगित, धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 10 धावा। पापलेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय गोलंदाज प्रथमेश पाटील आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज अतुल पाटील। पुन्हा एकदा आता मात्र अपरकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग स्टाईल, चेंडू सरकला डीप कव्हर क्षेत्रामध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबला नाहीये, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार। धन्यवाद डीजे मास्टर, धावसंख्या आपण पाहतो धावपलकावरती 14 धावा, आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च करतोय हा गोलंदाज अतुल पाटील आणि एक सांघिक यश मिळतंय गोलंदाज अतुल पाटीलला। पुन्हा त्या ब्लॉकरचा वापर करतोय, कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये, शॉर्ट कव्हरला एका धावेचा अवधी असेल,
दोन्ही षटकांचा खेळ संपलाय आणि दोन्ही षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धावपळकावरती 7.50 सरासरीने 15 धावा लावले धावपळकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये जय वागेश्वर देसाई संघाने. धन्यवाद डीजे मास्टर. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो विक्रांत कणे प्रतिष्ठान क्रिकेट संघ ऐरेगाव आयोजित श्रद्धांजली चषक 2018 हे पर्व आपण पाहतोय. स्वर्गीय विक्रांत केणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा चांगला प्रयत्न केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 1,11,111 व भव्य दिव्यशी ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,555 व भव्य दिव्यशी ट्रॉफी. तृतीय क्रमांक 33,333 व भव्य दिव्यशी ट्रॉफी आणि चतुर्थ क्रमांक 22,222 व भव्य दिव्यशी ट्रॉफी. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण मालिकावीरसाठी होंडा ॲक्टिवा असेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन ते गोलंदाज येतोय. विनोद राईट मोर्ट विकेटचा मार्ग करतोय. पहिला चेंडू अंड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप लॉंग क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय. किशोर पाटील येतो चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावपळकावरती 17 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये देसाई संघाची. संत आणि सावध सुरुवात करतोय या पहिल्या सामन्यामध्ये हा जय वागेश्वर देसाई संघ. पुण्याचा बिग हिट करतोय लॉफ्टी चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप लॉंग क्षेत्रामध्ये. प्रथमेश पाटील येतोय चेंडूवरती. उचलेल फेक गेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने या 2 धाव पूर्ण करतायत फलंदाज विशाल आणि फलंदाज कुमार ही जोडी. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावपळकावरती 29 धावा 2-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये देसाई संघाची. पुन्हा एकदा राईट हॅम्बर विकेट समान करतो विनोद. स्ट्राईकला फलंदाज विशाल. आता मध्ये बिग हिट करतोय चेंडू ट्रॅव्हलतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अतुल पाटीलचा. 2 धाव पूर्ण केले आहेत आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय विशाल बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का बसतोय देसाई संघाला. तर नवीन फलंदाज येतोय एक विस्फोटक फलंदाज नो स्ट्राईक गेनला नितीन. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय डावकुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज जय वागेश्वर देसाई संघाचा संघनायक कुमार म्हात्रे. आता मात्र बिग हिट करतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स ओव्हर ड्रॉप 4 धावांसाठी गुड शॉट. तसेच याच दरम्यान सन्माननीय पाहुणे पांडुरंग पाटील साहेबांचं शुभागमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत विनंती असे साहेबांना की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत. एक धाव पूर्ण करतोय आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. तसेच राहुल चौधरी यांचं सुद्धा शुभागमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत काटे.
व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत. तसेच गिरीश पाटील घारिवली यांचं सुद्धा आगमन होते, हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धाबलकावरती 27 धावा. चांगली सुरुवात करतोय हा देसाई संघ. या पहिल्या सामन्यामध्ये षट क्रमांक आपण पाहतो या 20 तिसरं मार्गस्थ गोलंदाज विनोद पाटीलचं. तर स्ट्रायकरपर्यंत आपण पाहतो या 20 कुमार म्हात्रे स्वतः संघनायक आहे या देसाई संघाचा. ब्लॉकॉलचा वापर करतोय यष्टी उद्ध्वस्त बिग विकेट कुमार म्हात्रे बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का बसतोय जय वागेश्वर देसाई संघाला. तीन षटकांची सांगतो आणि तीन षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धाबलकावरती जय वागेश्वर देसाई संघाची 27 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9.00 सरासरीने आतापर्यंत 27 धावा लावले धाबलकावरती. पहिलं षटक आता होतं गोलंदाज प्रथमेश पाटीलने संघनायकाने फक्त 7 धावा खर्च केल्या, कोणती सफलता प्राप्त केली नाहीये. दुसरं षटक आता गोलंदाज अतुल पाटीलने 8 धावा खर्च केल्या आणि एक सांघिक यश मिळालं, धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद केला. तसेच तिसरं षटक आता गोलंदाज विनोद पाटीलने 12 धावा खर्च केल्या आणि एक सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. तर बघा शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय या 20 जय वागेश्वर देसाई संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा देसाई संघ बलाढ्य पाटील 11 संदर्भ संघासमोर. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रफ्तार का सौदागर अतुल पाटील. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन जाईल गोलंदाज. राईट हॅन्ड मोर्चा विकेटचा मार्ग करतोय अतुल पाटील. चॅकल फलंदाज नितीन आता मात्र बिगिट करतोय लॉफ्टेड हिट ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच या सीझनला किती मी चांगल्या फॉर्ममध्ये आणि माझा किती चांगला इनफॉर्म हे दाखवत असताना पहिल्याच बॉलमध्ये षटका दाखवून खूप लवकर परिचय दिलाय. कारण या सीझनला 2 चेंडू 10 धावाची गरज असताना सुद्धा देसाई टीमसाठी सामना संपवला होता याच नितीन पाटीलनं आणि आता तोच नितीन सुरू करतोय पाटील 11 संदर्भ टीम समोर रोशन. नक्कीच नक्कीच पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय देतोय तो म्हणजेच गोलंदाज अतुल पाटीलला. धावसंख्या 6 ने वाढली, धावसंख्या आपण पाहतो धाबलकावरती 33 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र फलंदाज बाद बिग विकेट नितीन बॅक टू द पवेलियन. चोख प्रत्युत्तर मिळतोय दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय बाय अतुल पाटील. धन्यवाद डीजे मास्टर. षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर देतो हा गोलंदाज अतुल पाटील आणि तंबूचा रस्ता दाखवतोय फलंदाज नितीनला.
धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा, षटक क्रमांक आपण पाहतोय या 24 मार्गस्थ गोलंदाज अतुल पाटीलचं। खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय, विक्रांत केने प्रतिष्ठान क्रिकेट संघ ऐरेगाव आयोजित श्रद्धांजली चषक। आता मात्र मान्यता प्रयत्न फसला आहे, मिस टायमिंग शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय या 20 मिडॉनला, चांगली क्षेत्ररक्षण, स्वतः गोलंदाज अतुल पाटीलचं फॉलो थ्रू मध्ये एकदा पूर्ण करतोय। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 34 धावा, चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये। तर स्टॅगल फंदा आपण पाहतोय, संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय नितीन, पुन्हा एकदा राईट मोर द विकेट संभाळ करतो अतुल पाटील। आता मग बिग हिट करतोय, मिस टायमिंग शॉट, चेंडू ट्रॅव्हलतोय डिप्लोंग क्षेत्रामध्ये, किशोर पाटील येतो चेंडूवरती, उचलेल फेकेल, तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल, गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये। धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 36 धावा, चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय वागेश्वर देसाई संघाची, षटक क्रमांक आपण पाहतोय या 24 मार्गस्थ गोलंदाज अतुल पाटीलचा। पुन्हा एकदा स्ट्रायकला फंदा आपण पाहतोय या 20 नितीन। आता मग बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय, टेकअप होतोय चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षक रमेशच्या हातामध्ये विसावतोय, दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय। धावसंख्या स्थगित, धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 36 धावा, आता मग बिग हिट करतोय, लॉफ्टेड हिट, फलंदाज बाद, अप्रतिम जेल टिपतोय डीप लॉंगो क्षेत्रामध्ये किशोर पाटील। कधीही कुठेही कोणाच्या बाबाला भेलच ना, होता डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू, होता डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू, धन्यवाद डीजे मास्टर। चार षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा, बघे शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय या वेळेसा जय वागेश्वर देसाई संघ, आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा जय वागेश्वर देसाई संघ, बलाढ्य इन फॉर्म पाटील 11 संदप संघासमोर। तर यापुढील सामना असेल गावदेवी सोनारपाडा विपक्ष मोठा गाव। मी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे। राईट मोर्चा विकेटचा मार्ग करतो चेतन पाटील, बेडकावून दिला चेंडूवर, चेंडू ट्रॅव्हलतो या 20 डीप लॉंगो क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण करतोय आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत, गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये। धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 38 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। नक्कीच आपण पाहतोय ही स्पर्धा DCW माध्यमातून कव्हर केली जाते। पुन्हा एकदा आता मग बिग हिट करतोय, लॉफ्टेड हिट, मिस टायमिंग शॉट, फलंदाज बाद, अप्रतिम जेल टिपतोय, पुन्हा एकदा किशोर पाटील। Oh, oh, oh.
एक यश मिळते गोलंदाज चेतन पाटीलला या स्लोग ओव्हरच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा राईट एम ओव्हर द विकेटचा मार्ग करतोय. चेंडू ट्रॅव्हल ते अभिजा पॉइंट लेग क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू दामला नाहीये, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. धावसंख्या चार ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. अक्षयच्या बॅट मधून पहिला चौकार येतो, संघर्षमय चौकार येतोय. या चार धावा संजीवनीचं काम करेल देसाई संघासाठी. आता म्हणता बिग हिट करतोय चेंडू ट्रॅव्हल होतो या 20 डीप लॉंग क्षेत्रामध्ये. किशोर पाडील येतो चेंडूवरती, उचलेल फेकेल. तोपर्यंत दोन धावांचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजांमध्ये अक्षय आणि फलंदाज बिपिन मध्ये धावसंख्या दोन ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो अपलकाबद्दी 44 धावा. आतापर्यंत चार चेंडू फेकलेत गोलंदाज चेतन पाटीलने. 8 धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त करतोय आपल्या टीमला. आणि हा मिळालेला धक्का पाहिजे, याचा फायदा उचलतायत का वागेश्वर देसाई संघाचे गोलंदाज. 48 धावेचं टार्गेट आहे. पहिल्याच बॉल मध्ये सुरुवात चांगली झाली आहे देसाई आधी. एक गोष्ट मी सातत्याने म्हणत असतो, वेल बिगनिंग हॅव डन. सुरुवात चांगली झाली की शेवट गोड होत असतो. आणि या ठिकाणी सुरुवाती करताना नितीन ना देसाई संघाला गोलंदाज तयार होईल. नवीन फलंदाज येतो ऍज अ वन डाऊन. इन ऍट नंबर 3 चा फलंदाज तुम्ही पाहू शकाल ऋषिकेश. फुल टॉस हर्षिकेश साठी. ऑन साइड ला चेंडू जातो डीप मध्ये. नितीन पाटील खूप वेगान आलाय. तोपर्यंत मात्र दोन धावा या ठिकाणी नक्कीच कंप्लीट होतील. आणि या दोन धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन होत आहे टीम पाटील इलेव्हन संघाचा. नक्की चांगला पाहायला मिळेल कंदेसाई संघ ज्या टीमला ऑस्ट्रेलियन टीम म्हटलं जातं या कल्याण डोंबिवली ग्रामीण विभागामध्ये. आणि टेनिस क्रिकेटला याच देसाई गावांना दोन अनमोल हिरे दिले. सर्वाधिक उल्लेख केला जातो जेव्हा जेव्हा डोंबिवलीचं क्रिकेट डोळ्यासमोर येईल तेव्हा प्रमोद म्हात्रे या नावाचं, त्यानंतर रिची म्हात्रे. आणि या देसाई गावाला पूर्णपणे घडवला तर अर्थातच आवत जाईल सुखदेव म्हात्रे यांच्या नावात. हा चेंडू अतिशय सुरेख होता, लाईन चांगली होती, फलंदाजा ठेवला. आणि हा चेंडू मध्ये जातोय त्या ठिकाणी निर्धाव. हल हल चीक ची हल हल गोलंदाज मध्ये त्या ठिकाणी पहिल्या अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करताना नितीन पाटील. खूप वर्षाचा अनुभव आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगली लाईन तुम्हाला पाहायला मिळते. मागचा बॉल सुद्धा फुल लागलेला होता. डीजे आज मध्ये आमच्यासोबत जॉईन होत आहेत विजय ठाकूर. यावी सुरेख फटका, व्हॉट अ ग्रेट शॉट. फ्रंट फुटला आले, चेंडूची लाईन खूप लवकर रीड केली आणि एक चांगला फटका त्या ठिकाणी दाखवलाय. म्हणजे चेंडू त्या ठिकाणी फील्ड होत आहे असं वाटलं की यावी चेंडू इझिली सीमारेषा बाहेर जाईल. म्हणजे चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि त्याचाच फायदा उचलत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हरला फील्ड करतात बिपिन. आणि तोपर्यंत दोन धावा फलकावधी कन्वर्ट होतील. टीमची टोटल दोन ने पुढे सरकेल. चार धावा पहिलं षटक मार्गस्थ असताना पाटील इलेव्हन संदप. अजून एक चांगला फटका मध्ये या लीडिंग एज घेऊन चेंडू मागे येतोय. नक्कीच कुमार सातत्यानं शॉर्ट थर्डमॅनला फील्ड करत असतात. एक झेल आजही आठवतो ज्यावेळी जनुमान गौरीपाडा यांच्या मध्यानं स्पर्धा झाली तेव्हा कुमार होते शॉर्ट थर्डमॅनला. कंबलपाडा टीम समोर एक चेंडू एका धावेची गरज असताना साई शेलारचा तो टिपलेला झेल आजही डोळ्यासमोर येतो. आणि त्या झेलच्या जोरावरती अंतिम सुपर फोर मध्ये क्वालिफाय झाला होता हाच वागेश्वर देसाई संघ. आणि चांगली कामगिरी नक्कीच त्या झेलनं करून दिली होती कुमारनं. आणि त्यावेळी षटक हाताळलं होतं दिलीपनं. फक्त 5 धावा रोखायच्या होत्या आणि त्या धावा रोखल्या होत्या वागेश्वर देसाई टीमसाठी. आणि त्या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवलं होतं या वागेश्वर देसाई टीमचं. म्हणजे गोलंदाजी ताकद आहे
कारण अनेक अनुभवी खेळाडू याच देसाई संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पहिलं षटक सुद्धा अतिशय सुरेख हाताळलं नितीननं, धावा दिल्या फक्त आणि फक्त. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल पाच, त्याचबरोबर एक सांघिक यश सुद्धा मिळालं. आणि पहिल्या षटकामध्ये सामना आता मध्ये कुठेतरी मोठा केलाय, कारण येणारी चार षटक आता बाकी असतील आणि जिंकण्यासाठी गरजेचे आहेत पाटील इलेव्हन संघाला 43 धावा. थँक यू डीजे. शिवा म्हात्रे या गीतकाराचा गोड आवाज निघित तुम्ही ऐकत होतात. मग या संगीताच्या ज्या लाईन होत्या निघित, जसं म्हटलं जातं एखादी स्टोरी हृदयाला स्पर्श करून जाते, एखादं वाक्य हृदयाला स्पर्श करून जातं, त्याच प्रकारचा आवाज आणि त्याच प्रकारच्या संगीताचे बोल होते सातत्याने. जेव्हा जेव्हा हे संगीत नक्की तुमच्या कानावरती पडेल त्यावेळी आठवण होईल आयरेगावचा राजा विक्रांतभाई केणे या व्यक्तिमत्वाची. नक्कीच डोंबिवली फेमस होते विक्रांत केणे, मग आज आपल्यामध्ये नाही आहेत, खूप कमी वयामध्ये आपल्यातनं निघून गेले. आणि आज त्यांच्याच नावानं ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. करण पाटील असतील त्यांचं पूर्ण या ठिकाणी विक्रांत केणे प्रतिष्ठान आणि क्रिकेट संघ आयरेगाव यांच्या माध्यमातनं. हा चेंडू शॉर्ट ऑफ लिंग होता, लाईन खूप लवकर रीड केली चेंडू हवेमध्ये. नितीन पाटील चूक करणार नाहीये, अजून एक धक्का पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. फलंदाज बाद होतोय हर्षिकेश पाटील. थँक यू डीजे. नाणेफेकीसाठी यायचंय मोठा गाव संघ. आणि या सीझनला डोंबिवलीचा क्रिकेट ज्या टीमच्या मागे फिरतंय तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल समीर पाटीलच्या नेतृत्वाखाली. गावदेवी सोनापाडा अमर ठाकूर ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र तेवढाच मोठा संघर्ष करावा लागेल आज सोनापाडा टीमला. निलेश म्हात्रे जल्पेश भोईर किरण पाटील महेश वेलेचा मोठा गाव संघासमोर. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. ऑफिशियल कॉल आहे दोन्ही संघासाठी. समीर पाटील सोनापाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आले असतील, यायचे समीर दादा टॉससाठी. आणि मोठा गावचे कॅप्टन निलेश म्हात्रे जर या ठिकाणी आले असतील किंवा जल्पेश तर टॉससाठी यायचं आहे मोठ्या गावच्या संघ नायकाला. एक मोठा संघर्ष एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल यानंतरच्या मॅचमध्ये. टीमची टोटल फलकावधी लागली आहे पाच, त्यानंतर पहिल्याच बॉलवरती दिलीपनं विकेट कॅरी केली आहे हर्षिकेशची. आणि आता नवीन फलंदाज येतोय कॅप्टन ऑफ द टीम संघाचा तारणहार डाव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज प्रथमेश. शॉर्ट ऑफ लेंथ होता, रिव्हर्स अटेम्प्ट करत होते सुभाष. मग यावेळी मी इथं यश गोलंदाज दिलीप पाटीलला. खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे या खेळाडूकडे, याच खेळाडूविषयी मी चर्चा करत होतो. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, अनुभव हा अतिशय गरजेचा असतो, तो एक अध्यापक असतो. आणि त्याच अनुभवाची शिदोरी नेहमीच या देसाई टीमसाठी लयलूट केली आहे. अजून एक धक्का सुरेख झेल टिपलाय शॉर्ट मिड ऑन रिझनला आणि फलंदाज बाद होतो ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या संदर्भ टीमच्या पाठीराख्यांना आणि तो फलंदाज मध्ये बाद झालाय सुभाष पाटील. थँक यू डीजे. की जी एक विनंती असेल लक्ष असू द्या साई नितीन दादा. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पाच षटकं वागेश्वर देसाई संघ कम्प्लीट करायची आहेत, कारण कालचा एक सामना आपला पेंडिंग आहे, तो सुद्धा मॅच आज आपल्याला कव्हर करायची आहे. त्यामुळे थोडंसं प्लीज सहकार्य असू द्या आमच्या आयोजकांना. काल सुपर एटसाठी दोन टीम आपण पुढे सरकवल्या, ते म्हणजे जुनी डोंबिवली आणि त्यानंतर त्या टीमसमोर आज नक्की संघर्ष करताना तुम्ही पाहू शकाल निलेश जाधवचा नेवाळीपाडा संघ. टॉससाठी यायचं जल्पेश मोठगाव टीमचे कॅप्टन, त्यानंतर समीर पाटील कॅप्टन ऑफ द टीम गावदेवी सोनापाडा. नाणेफेकीसाठी तुम्हाला यायचं व्यासपीठावरती, यानंतर एक मोठा संघर्ष डोंबिवली क्रिकेटमधले दोन दादा संघ तुम्हाला पाहायला मिळतील, दोन बलाढ्य संघामध्ये ती फाईट पाहायला मिळेल. मग या मॅचमध्ये फक्त 48 रोखताना काय अफलातून कामगिरी करतात देसाई टीमचे गोलंदाज, कारण आताच उल्लेख केला देसाई टीमची ताकद आहे त्यांची गोलंदाजी, तर संदर्भ टीमची ताकद आहे त्यांची फलंदाजी. प्रथमेश पाटील स्ट्रायकरवरती, प्रथमेशसाठी चेंडू क्लीन बोल्ड, यू मिस अ डेफिनेटली हिट, दांडी गोल झाली आहे
आणि ही विकेट मॅचला कलटणी देऊ शकेल आणि ही विकेट मॅच टर्न करू शकेल. वागेश्वर देसाईच्या बाजूनं मोठा धक्का संदर्भ संघाला. संघनायक प्रथमेश पाटील मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालेत. एकदा टाळ्या होऊ द्या. दिलीप साडी चार चेंडू एकही धाव अजूनमध्ये आली नाही आहे. तीन गडी बाद झालेत आणि आता विकेट हॅट्रिक नक्कीच कम्प्लीट करेल का गोलंदाज दिलीप पाटील. दिलीप इज ऑन हॅट्रिक. पहिली हॅट्रिक झाली ओडीआय क्रिकेटमध्ये 20 सप्टेंबर 1982. काल सुद्धा एक हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली या क्रीडा स्पर्धेमध्ये. काल एक अर्धशतक सुद्धा पाहायला मिळालं. हेमंत म्हात्रे गौरीपाडा 64 धावा काल कुठल्या होत्या मध्ये तो संघ या स्पर्धेनं बाहेर झाला. आणि या मॅच मध्ये पाहिजे पुन्हा एकदा इतिहास रचला जातोय का. याच खेळपट्टीवरती इतिहास रचला होता. देसाईचे अपकमिंग स्टार नक्की जे देसाईचे भविष्य घडू शकतील. हितेश भोईरनं 2 निर्धाव षटकं एकाच सामन्यामध्ये टाकली होती. महाराष्ट्राची सर्वात मोठी लोकप्रिय आणि एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामधला तो इतिहास होता हितेश भोईरच्या नावावरती. एका मॅच मध्ये 2 निर्धाव षटकांचा मध्ये यावेळी मिळता येईल 2 धावा आणि टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल. फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 7. सिद्धेश येतोय टॉससाठी. स्वागत आहे सिद्धेश आपला. त्यानंतर निलेश म्हात्रे आमच्या व्यासपीठाकडे निघीच येताना नाणेफेकीसाठी. मोठेगाव टीमच्या कॅप्टन. त्याच्यानंतर किरण झलपेश येत आहेत. स्वागत आहे आपला सुद्धा. हा चेंडू सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकाल जातोय. निर्धाव 2 षटकं झालीत कम्प्लीट. 48 धावेची मॅच होती आणि हा सामना आता मध्ये खूप मोठा केलाय गोलंदाजीच्या जोरावरती. पहिलं षटक हाताळलं नितीन पाटीलनं. धावा दिल्या 5 मध्ये. त्यानंतर माझ्याकडे किती गुणवत्ता आहे दाखवत असताना दिलीप पाटीलनं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 आणि फलंदाज बाद झाले तब्बल 3 आणि 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी थोडासा मागे पडलाय. थोडासा बॅकफूटला पाहायला मिळतोय. पाटील 11 संदप फलकावरती धावा 7 आणि फलंदाज आतापर्यंत बाद झालेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल तब्बल 4 संदप संघाचे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही ऐकत होतात. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंद विश्वराज्यासाठी. निघीच 14 फेब्रुवारी निघीच आज मी काळा दिवस होता आपल्या भारतासाठी. भगतसिंग राजगुरू निघी जात हसत हसत फासावर चढले होते या भारत भूमीच्या स्वराज्यासाठी. आणि पांडुरंग पाटील यांच्या शुभ असते. आपण टॉस करतोय. डोंबिवली क्रिकेटचा एक मोठा संघ मोठा गाव आणि या सीझनला या टॅनिस क्रिकेट जगतामध्ये ज्या संघानं धुमाकूळ गाजवलाय तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल समीर पाटीलच्या नेतृत्वाखाली गावदेवी सोनापाडा. टॉस त्या ठिकाणी होतोय. पांडुरंग पाटील या व्यक्तिमत्वाच्या शुभ असते. 5 षटकाची मॅच असेल स्पर्धा तुम्ही पाहताय. श्रद्धांजली चषक विसरा विक्रांत किरणे प्रतिष्ठान आयरी गाव यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा. सेकंड स्पेल मध्ये आलाय नितीन पाटील. 18 चेंडू 41 धावेची गरज आहे आणि अजून कशा प्रकारे दबाव वाढवला जाईल त्यासाठी मात्र सज्ज झालाय या ठिकाणी देसाईचा संघनायक. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा आणि अजून दबाव वाढवण्याचा प्रयत्न असेल अजून प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न असेल संदर्भ टीमवरती. 48 धावा रोखताना वागेश्वर देसाई संघाचा नाणेफेकी या ठिकाणी जिंकली आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ सोनापाडा संघानं आणि निर्णय घेतला शेतरक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलं जात आहे निलेश माद्रेच्या मोठेगाव संघाला. नितीन पाटील सज्ज होतोय. हा चेंडू अतिशय सुरेख होता. या खेळपट्टीचा अभ्यास पूर्णपणे मी केलाय पहिल्या स्पेलमध्ये ज्यावेळी आले होते. गोलंदाजी करण्यासाठी नितीन आणि P1 मध्ये अतिशय चांगली कामगिरी झाली. लगेच संघनायकांना सेकंड स्पेलमध्ये आमंत्रित केलं विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना स्वतःचा दर्जा दाखवतोय गोलंदाज नितीन पाटील. अनेक वर्ष देसाई संघ अधिराज्य गाजवतोय या कल्याण डोंबिवली क्रिकेटवरती आणि आज 48 धावा रोखताना संघर्ष खूप चांगला करतोय. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंप लाले शॉर्ट साठी जागा बनवली मोठा फटका आणि हा फटका मध्ये संघर्ष सुरू करतोय. पाटील 11 संदर्भ टीम साठी
चेंडू जातो लॉन्ग लेग सीमा रेषा बाहेर दणदणीत षटकार. बॅटिंग लाईन अप खूप खोलवर रणदीप फलंदाजी करतोय. एका बाजूने तुम्ही रमेशला पाहू शकाल, येणाऱ्या फलंदाजामध्ये योगेश सारखा एक चांगला फिनिशर आहे. तर मग मॅच अतिशय चांगली रंगेल, मग त्यासाठी संघर्ष करावा लागेल फलंदाजी करताना रणदीप आणि रमेशला पाटील इलेव्हन संदर्भ संघासाठी. थोडस वादळ मैदानावरती आलं होतं, मग ते वादळ नक्कीच कोणाला या ठिकाणी धक्का देईल? वागेश्वर देसाई की पाटील इलेव्हन संदर्भ. कारण एका बाजून षटकारांना दाखवून दिला बॅट्समन रणदीप ना की सामना अजूनपर्यंत संपला नाही आहे, कारण मी अजून थांबलो नाही आहे. संघर्ष करताना तुम्ही पाहता रणदीप पाटीलला टीम पाटील इलेव्हन संदर्भसाठी. अजून एक फुल टॉस, प्रॉपरली टायमिंग झाला नाही आहे. चेंडू जातो डीप मध्ये बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट. नितीन पाटील त्या ठिकाणी आलाय चेंडूला उचलण्यासाठी. तोपर्यंत दोन धावा रोखता येणार नाहीये देसाई संघाला. टीमची टोटल दोन ने पुढे सरकेल. फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील आतापर्यंत 18. दोन षटकामध्ये धावा आल्या 7. या षटकामध्ये कुठेतरी चांगला कमबॅक केलाय, कुठेतरी चांगला संघर्ष केलाय रणदीपनं संदर्भ संघासाठी. 11 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेत आणि शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. पाहिजे कोणतं रहस्य येणाऱ्या चेंडूवरती दडलं असेल, कारण एक महत्वाचा चेंडू आहे संदर्भसाठी. फुल्लर लेनचा बॉल होता, ऑफ स्टंपला आले, स्वतःला 360 अँगल मध्ये कन्वर्ट केलं होतं. मिसफील्ड इज देअर, चुकीला माफी नाहीये आणि चेंडू मात्र यावेळी फरार होईल, सीमा रेषा बाहेर चौकार. आणि या 4 धावा मध्ये मॅचला कलाटणी देऊ शकतील. हा चौकार मध्ये कुठेतरी मॅच मध्ये परत आणू शकेल संदर्भ संघाला. आणि 3 षटक या ठिकाणी झालेत पूर्ण. टीमची टोटल फलकावधी लागली आहे 22. बनवायचे होते या मॅचमध्ये 48 धावा, म्हणजे समीकरण उरतंय येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी गरज 26 धावेची. पाटील इलेव्हन संदर्भ संघाला सेकंड सेशनमध्ये धावेंचा पाठलाग करत असताना थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. चला जास्त वेळ घेत आहे देसाई संघ. आपण लगेच तुम्हाला मॅच त्या ठिकाणी स्टार्ट करायची आहे. येणारा चेंडू बाकी असतील 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 26 धावेची संघर्ष आतामध्ये मोठा झालाय. 48 धावा, 5 षटकामध्ये जमवायच्या होत्या. पावर प्लेमध्ये ज्या ठिकाणी मॅच ओपन करायची होती टीम संदर्भ संघाला, तिथे कुठेतरी मागे पडला पाटील इलेव्हन संदर्भ संघ. पावर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 7. आणि आता त्या पावर प्लेमध्ये आलेल्या कमी धावा आता मध्ये आव्हान कुठेतरी मोठं करतात संदर्भ टीमसाठी. जर पावर प्लेमध्ये 20 ते 22 धावा आल्या असत्या तर सामना कुठेतरी इझिली चेस करू शकला असता संदर्भ संघ. मग आता संघर्ष खूप मोठा करावा लागेल, कारण येणारे चेंडू असतील 12, गरजेच्या 26 धावा. पाहिजे कशा प्रकारे जिम्मेदारीनं फाईट देत आहेत फलंदाजी करताना रमेश आणि रणदीप संदर्भ टीमच्या बाजूनं, की येणाऱ्या कुमारचं हे षटक या मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आणेल टीम पाटील इलेव्हन संदर्भ संघासमोर वागेश्वर देसाई या क्रीडके संघाला. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव आणि ॲज अ स्क्वेअरली अंपायर संदीप पाटील त्यांच्यासोबत आज जॉईन झालेत. मॅचमध्ये खूप चांगली रंगती आहे, रफ अँड टफ सामना आहे. पहिला चेंडू चांगला फटका, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आउट टू फास्ट ए चेंडू फरार 4 धावा. त
थँक्यू डीजे. पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वर थोडासा बाउन्स झाला. पहिल्या फलंदाजांना चेंडूला थोडीशी उसळी मिळाली, लगेच बॅकफूटला आले आणि जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका त्या ठिकाणी चार धावा वसूल करतोय टीम संदपसाठी. आणि आता समीकरण बदलेल, येणारे चेंडू बाकी असतील 11 आणि जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. आताच उल्लेख केला होता की बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे, फलंदाज अतिशय चांगले आहेत संदर्भ टीमकडे, तर मी ह्या मॅचमध्ये एक चांगला संघर्ष प्रेक्षक वर्गाला ठिकाणी पाहायला मिळेल. हा चेंडू कुमारचा ओव्हर पिच होता, बॅकफुटला येऊन सराबाडनं खेळले चेंडू, तर लंग ऑफला चांगला शेतक्षण झालं, फेकी कुठेतरी थोडीशी चुकीची येते ऑन बॉल पारलं, तो डायरेक्ट फेकी आली असती तर कुठेतरी धोका आला असता. ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय तर रणदीपसाठी, या दोन फलंदाजांमध्ये पार्टनरशिप भागीदारी झाली तर मध्ये पुन्हा एकदा मॅच टर्न करू शकेल संदर्भ संघ, कारण संघर्ष अतिशय चांगला पाहायला मिळतो रणदीप आणि त्यानंतर रमेशकडनं. कुमार सज्ज होतोय, हा चेंडू चांगला होता, मग लास्ट मुवमेंटला लेट कट खेळायचं होतं, चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स झालाय, जास्त उसळी या चेंडूला नक्कीच त्या ठिकाणी मिळाली आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल फलंदाजाच्या तोंडाला ब्रश करून चेंडू कीपरकडे जातोय, अपील नक्कीच केला होता नितीन पाटीलना त्याचबरोबर यष्टी रक्षकांना, मग तर चेंडूला जास्त उसळी मिळाली आणि हा चेंडू गेलाय त्या ठिकाणी निर्धाव. म्हणजे येणारा प्रत्येक डॉट बॉल अतिशय महत्वाचा असेल, डॉट बॉलची किंमत अतिशय चांगली असेल देसाईसाठी, कारण आता धावा रोखताना संघर्ष करतात दोन्ही फलंदाज. शॉर्ट ऑफ लेंथ होता, अतिशय सुरेख लाईन, वेग सुद्धा तेवढा चांगला आहे आणि वेगानं मात्र इम्प्रेस केलंय गोलंदाज कुमारनं. पहिल्या बॉलमध्ये आला चौकार, त्यानंतर आल्या दोन धावा आणि लगेच दोन चेंडू निर्धाव टाकून टीट फॉटाट जसा तसा क्विक रिप्लाय केलाय गोलंदाज कुमार मात्रेनं. 8 चेंडू आणि 20 धावेची गरज. यावेळी मोठा फटका, उंची जास्त अंतर कमी आणि सोपा झेल मध्ये त्या ठिकाणी मिस केलाय आणि यावेळी मध्ये दोन धावा इझिली झालेत कम्प्लीट. 9 धावेचा प्रयत्न, फेकी चुकीची आली आहे, ओव्हर थ्रो होतोय, लक फॅक्टर कुठेतरी साथ देतोय, कारण चुका दाखवतोय या मॅच मध्ये देसाई संघ. आधी जेल सोडला त्यानंतर ओव्हर थ्रो झालाय आणि या बॉलवरती धावा मिळतील. पंच मला माहिती देतील त्या ठिकाणी. जे 28 धावा फलकावरती आलेत आणि यावेळी मात्र 7 धावा फलकावरती लागतील, जर मोठा फटका आला असता. टीमची टोटल फलकावरती जर धावा 7 आल्या तर फलकावरती लागतील 35. म्हणजे फायनल डिसिजन काय, तो षटकार असेल, 6 धावा असतील या शॉर्ट वरती. थँक्यू डीजे. नक्की 6 धावा प्रथमेश असतील आणि टीमची टोटल 6 ने पुढे सरकेल, फलकावरती लागतील 34. म्हणजे विजयासाठी अंतर कुठेतरी थोडस सोपं होत आहे. आता येणारे चेंडू बाकी असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरजेचे असतील 14 धावा पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. 7 चेंडू 14 धावा, एक जेल सुटला आणि मॅच टर्न झाली. यावेळी लाईन कुठेतरी मिस केली आहे मी म्हणजे गोलंदाज कुमारनं, पण जे रमेश मात्रे आम्हाला दाखवत असताना हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप आहे आणि यावेळी अवांत धाव मिळेल आणि पुन्हा एकदा सामना वेगळ्या वळणावरती आलाय. 8 चेंडू 20 धावेची गरज असताना ज्या ओव्हर थ्रोमुळे 6 धावा आल्या, झेली सुटला आणि 6 धावा मोजावा लागल्या, खूप मोठी चुकी झाली. म्हणजे पाहिजे त्या चुकांमधनं काही शिकून या मॅचमध्ये कमबॅक करेल भागेश्वर देसाई की त्याचा फायदा उचलून विजयाचं अकाउंट ओपन करेल पाटील इलेव्हन संदर्भ संघ. 7 चेंडू 13 धावेची गरज. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा लाईन त्या ठिकाणी बरकटलाय, बॅक टू बॅक दोन चेंडू त्या ठिकाणी अवांतर येत आहेत. ज्यावेळी तुमचं क्षेत्ररक्षण तुम्हाला साथ देत नसेल त्यावेळी गोलंदाजावरती नेहमीच दबाव येत असतो आणि यावेळी सुद्धा तेच झालं, दबाव वाढला
गोलंदाज कुमार वरती आणि येणाऱ्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे खुला करू शकेल पाटील इलेव्हन संदर्भ संघ. हा चेंडू मोठा फटका बिग हिट केलेला आहे, फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, चेंडू नो मॅन स्टँड मध्ये लँड झालाय आणि वन बाउन्स ओव्हर द लाईन. 12 चेंडू गरजेचे होते 26 धावा आणि कुमारचं हे षटक कुठेतरी थोडस महागड ठरलं कारण क्षेत्रक्षणामध्ये खूप साऱ्या चुका दाखवल्या वागेश्वर देसाई संघानं आणि फलकावती धावा 4 षटक कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील 40 आणि जिंकण्यासाठी आता येणारे चेंडू बाकी 6 आणि गरजेचे आहेत फक्त आणि फक्त 8 धावा आणि 7 धावा जरी बनवल्या तरी विकेटच्या आधारावर. DJ Rock, DJ Dipsy. थँक्यू. आणि या सामन्याचा सामना भी ठरला रमेश ज्यानं 5व्या क्रमांकावरती येऊन अतिशय चांगला खेळ केला पाटील इलेव्हन संदर्भ संघासाठी आणि तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मध्ये. यानंतर एक चांगली लढत नक्कीच.